काँग्रेसने सुद्धा महालक्ष्मी जी घोषणा केली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की वर्षाला आम्ही 1 लाख रुपये खात्यामध्ये टाकणार आहात. तुम्ही सुद्धा 1.5 हजार रुपये दर महिन्याचा तुम्ही हे केलेलं आहे. यापूर्वी मध्य प्रदेशमध्ये आपण त्याचा रिझल्ट बघितला की मध्य प्रदेशमध्ये त्या योजनेवरती भारतीय जनता पार्टी हरेल हरेल वाटत असताना जिंकून आली अशा पद्धतीने सांगितलं गेलं होतं. तर आता अशा पद्धतीच्या योजना अशा पद्धतीनेच राजकारण महाराष्ट्रामध्ये किंवा कुठेही देशामध्ये सगळ्याच ठिकाणी सगळ्याच राज्यांमध्ये अशा घोषणा आपल्याला बघायला मिळत आहेत. हे इनएव्हिटेबल झाले असं वाटतं का तुम्हाला? हे एक सायकल आहे. बेसिकली तुम्हाला एक सांगतो की आपल्या जगात जर आपण बघितलं सगळीकडे तर हे एक सायकल असतं की तुम्ही सुधारणा करता, सुरुवातीला तुम्ही ज्या सुधारणा करता त्याचं लोक स्वागत करतात, पण त्या सुधारणांमधनं काय हार्डशिप तयार होते, लॉंग टर्म हार्डशिप लोक सस्टेन करू शकत नाही, मग लोकांना पुन्हा असं वाटतं की थोड्या पॉप्युलिस्ट घोषणा झाल्या पाहिजेत, काही फ्रीबीज मिळाल्या पाहिजेत, असं एक सायकल चालत असतं. त्याच्यामुळे त्या सायकलचा एक भाग आहे. किंबहुना मला असं वाटतं की विशेषतः काँग्रेसने ज्यावेळी असं त्यांच्या लक्षात आलं की सगळं करून देखील आपल्याला मतं मिळत नाही, तर त्यांनी अधिक तीव्रतेनं ते कल्चर आणलं आणि मग राजकारणामध्ये अशा प्रकारचं कल्चर आल्यानंतर तुम्ही हे म्हणू शकत नाही की आम्ही हे करणार नाही, तुम्हाला ते करावं लागतं. इट इज इनएव्हिटेबल. त्यामुळे निश्चितपणे मला असं वाटतं की कुठल्याही सरकारचं अल्टिमेट एम काय असलं पाहिजे तर ती आर्थिक शिस्त असली पाहिजे, ती सस्टेनेबल योजना असल्या पाहिजेत, पण त्यासोबत कधी कधी काही योजना एक व्यापक लोकहित डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला घ्याव्या लागतात. तशा प्रकारच्या या योजना ज्या आम्ही घेतलेल्या आहेत.